जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पापिया काही ठळक वृत्त। जामनेर शहरासह तालुक्यात अवकाळी पावसाने गेल्या काही दिवसांपासून थैमान माजवले आहे। काल सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने आणि गारपिटीमुळे तर जणू कहरच केलाय। अक्षरशः जामनेर शहरासह तालुक्यात बऱ्याच ठिकाणी लाईटचे 90% पोल पडल्याने जामनेर शहरात सर्वत्र रात्रभर वीज पुरवठा खंडित झाला होता, तर सलग दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत तो खंडितच असल्याने वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी MSEB कर्मचाऱ्यांचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत। तर जामनेर शहरात वादळी वाऱ्यासह झालेल्या तुफान पावसामुळे शेतमालासह अनेकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून आज जामनेर शहरातील नुकसानग्रस्त भागातील पंचनामे करण्याचे काम सुरू आहे। तर उद्या तालुक्यातील ग्रामीण भागातील नुकसानग्रस्त शेतांचे व घरांचे पाहणी करून पंचनामे करणार असल्याबाबतची माहिती तहसीलदार अरुण शेवाळे यांनी JBN महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे। चक्रीय वादळ आणि बेमोसमी वारा, पाऊस आणि गारपीटमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। त्यामध्ये जनावरांचं, घरांचं आणि शेती पिकांचं देखील नुकसान आहे। एकंदरीत ते जामनेर शहर, पोहूर, सोनाळा आणि असे सात आठ गाव यांचा जे काही रहिवासी होते त्यांचे टेम्पररी घरं होते, त्या घरांचं देखील नुकसान झालेलं आहे। शेतीचं मध्ये केळी, मका आणि लिंबू पिकांचं नुकसान झालेलं आहे। बऱ्यापैकी सर्वच पिकं हे 33% डॅमेज आहे। तसेच जे रस्त्यावरचे मोठे मोठे झाडं होते ते देखील नगरपालिका हद्दीत आणि जे हायवेज आहेत त्या हायवेवर पडलेले आहेत। PWD आणि MSEB मार्फत त्यांच्या सुधारण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झालेलं आहे।
घरांच्या पंचनामाबाबत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था आणि महसूल विभागात तलाठी मंडळ अधिकारी यांना सूचना देऊन पंचनाम्याचे कामकाज सुरू केले आहे. आज घरांचे पंचनामे झाल्यानंतर उद्यापासून कृषी पिकांचे पंचनामे सुरू करण्यात येतील. तरी या निमित्ताने सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण सुरक्षित स्थळी राहावं आणि जर आपल्याकडे काही अशी घटना घडली असेल तर आपण संबंधित ग्रामसेवक तलाठी नगरपालिका जिल्ह्या जे कर्मचारी असतील त्यांना कृपया संपर्क साधा. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.